लक्ष द्या इकडं, मी वारंवार तुम्हाला सांगायले की हेच प्रश्न मी जस्ट तुम्हाला सांगायले हेच प्रश्न तुम्हाला परीक्षा द्यायले, तर आता तुम्ही इथे लक्ष देत नाही, नंतर मग एका मार्कानं रिझल्ट गेला की मग कसं होते, कानाखाली खनखन रटा मारला की काना कसं सुन होते तसं मग तुम्हाला होते, त्यामुळे रिझल्ट जाऊ नये, त्याच्यामुळं आताच तुम्ही इकडे लक्ष द्या. बघा प्रश्न आहे की वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला, तर ते कोणी लावला शोध, जेम्स वॅट यानं. जेम्स वॅट. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की दुर्बिणीचा शोध कोणी लावला, दुर्बिणीचा शोध कोणी लावला आहे, गॅलिलिओ, गॅलिलिओ यानं दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की वास्को द गामा, वास्को द गामा हा 1498 मध्ये भारतामध्ये आला, तर तो कोणत्या ठिकाणी भारतामध्ये पोहोचला, वास्को द गामा हा 1498 मध्ये भारतात कोणत्या ठिकाणी पोहोचला, ठिकाण सांगा ते कोणतंही ठिकाण, तर केरळमधील कालिकत, कालिकत, कालिकत या ठिकाणी तो पोहोचला होता. कालिकत केरळमधील कधी आला होता, 23 मे 1498 मध्ये, आणि लक्षात, आणि भारतामधील झामोरीन जो राजा होता, झामोरीन या राजाने त्याचं स्वागत सुद्धा केलं होतं. तर कशामुळे बरं हे कशामुळे आले होते भारतामध्ये, तर याच सुद्धा थोडं लक्षात ठेवा की युरोपीय जे होते, युरोपीय चीनच्या मार्गाने भारतामध्ये व्यापार त्यांचा चालू असायचा भारतासोबत, परंतु हा जमिनी मार्ग येणारा मार्ग तुर्कांनी जिंकून घेतला आणि त्यामुळे मग त्यांना नवीन मार्ग शोधण्याची गरज पडली, आणि त्यामध्येच मग युरोपमध्ये काय सुरू होतं लक्षात ठेवा, युरोपमध्ये प्रबोधन युग सुरू झालं होतं, आणि या प्रबोधन युगामध्ये तिथं नवीन नवीन शोध लागले होते, जसं की छपाई यंत्राचा शोध लागला, दुर्बिणीचा शोध लागला, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लागला, आणि मग त्या ठिकाणाहून हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात की वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला, तर जेम्स वॅट यांनी लावला, दुर्बिणीचा शोध कोणी लावला, गॅलिलिओनं लावला, छपाई यंत्राचा शोध कधी लागला, 1450 मध्ये लागला, आणि यानंतरच मग हे असे नवीन नवीन शोध तिथे लागले, आणि हा व्यापारी मार्ग सुद्धा त्यांचा व्यापार करण्याचा बंद झाला, मग व्यापार करणं तर गरजेचं होतं, म्हणून हे पोर्तुगीज जे होते किंवा तेथील जे युरोपीय देश होते यांना सागरी मार्ग भारताकडे येण्याची शोधण्याला सुरुवात केली, आणि मग त्यामध्येच कोलंबस एक येतो, कोलंबस, आणि हा अमेरिका या खंडाचा शोध लावतो, म्हणून येथून प्रश्न विचारला जातो की अमेरिका या खंडाचा शोध कोणी लावला, तर अमेरिका खंडाचा शोध जो आहे तो कोलंबस यांनी लावला. लक्षात, प्रश्न कुठून येतात हे लक्षात ठेवा, तर हे जे प्रबोधन युग आहे याच्यावरून हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये कोलंबस हा जो आहे याने अमेरिकेचा शोध लावला, मग हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की अमेरिकेचा शोध कुणी लावला, तर कोलंबस. आणि लक्षात, त्यानंतर मग कोण येतो, वास्को द गामा, तर वास्को द गामा हा भारताकडे येण्याचा मार्ग शोधतो, आणि 23 मे 1498 रोजी तो भारतामधील कालिकत या ठिकाणी पोहोचतो. हे ठिकाण कुठं आहे, केरळ या राज्यामध्ये आहे, आणि भारतामधील झामोरीन हा जो राजा आहे हा त्याचं स्वागत करतो. आणि लक्षात, त्यानंतर मग युरोपियनांचा येण्याचा क्रम विचारतात, जसं मग ह्या पोर्तुगीज आला पहिले वास्को द गामा 1498 मध्ये, त्यानंतर मग इंग्रज येतात, त्यानंतर फ्रेंच येतात, आणि त्यानंतर डच येतात, तर त्यांचा येण्याचा क्रम जो आहे युरोपियनांचा भारतात येण्याचा क्रम, तर तो विचारला जातो, तर तो क्रम काय आहे, तर पहिले येतात पोर्तुगीज, पोर्तुगीज, त्यानंतर येतात डच, डच, त्यानंतर येतात इंग्रज, इंग्रज, आणि त्यानंतर येतात फ्रेंच, फ्रेंच. तर यांचा क्रम हा अनेक वेळा परीक्षेला विचारला जातो, लक्षात ठेवा, PDEF, पोर्तुगीज, डच, ई म्हणजे इंग्रज, आणि एफ म्हणजे फ्रेंच. लक्षात, त्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला जातो, त्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला जातो की सागरी मार्गाने, सागरी मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करणारा कोण, सागरी मार्गाने जगातील पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारा कोण, तर तो आहे फर्डिनांड मॅगेलन. सागरी मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करणारा कोण आहे सांगा, तर फर्डिनांड मॅगेलन, फर्डिनांड मॅगेलन हा आहे. त्यानंतर हा एक प्रश्न विचारला जातो की अमेरिका हे पहिले लोकशाही
आणि प्रजासत्ताक बनणारा देश कोणता आहे, तर तो आहे अमेरिका. आणि या अमेरिका खंड अमेरिका देश हा पहिला लोकशाही आणि प्रजासत्ताक असलेला देश आहे. तर हा कधी बनला, म्हणजे स्वतंत्र कधी झाला, तर 1789 मध्ये हा देश स्वतंत्र झाला. आणि हे जगातील पहिले लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. आणि त्यानंतर प्रश्न विचारला जातो की फ्रेंच राज्यक्रांती, त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झालेली आहे, तर 31 डिसेंबर कंपनीची स्थापना कधी झालेली आहे, 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला जातो की ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये आपली पहिली वखार कुठे स्थापन करते, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली वखार कुठे स्थापन करतात, ते सुरत या ठिकाणी. पहिली वखार म्हणजे ज्याला व्यापारी कोठी असं सुद्धा म्हणतात, तर ती सुरत या ठिकाणी ते स्थापन करतात. आणि लक्षात, तर ही ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये येते तेव्हाही आपला एक वकील जहांगीर बादशहा असतो त्यावेळेस, या जहांगीर बादशहाच्या दरबारामध्ये पाठवते. त्यामुळे एक प्रश्न विचारला जातो की जहांगीर बादशहाच्या दरबारामध्ये येणारा पहिला इंग्रज वकील कोण, तर तो कोण आहे, कॅप्टन हॉकिन्स हा जो आहे हा जहांगीरच्या दरबारामध्ये, जहांगीर बादशहा असतो आणि या जहांगीरच्या दरबारात येणारा पहिला इंग्रज वकील, असतो. लक्षात, इंग्रज वकील कोण आहे, कॅप्टन हॉकिन्स. त्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला जातो की प्लासीची लढाई, तर आपण बघितलीच आहे प्लासीची लढाई कधी झालेली आहे, 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली, 23 जून 1757 मध्ये. त्यालाच फंद फितुरूचे युद्ध असं सुद्धा म्हणतात, कारण त्यामध्ये इंग्रज लढाई न करता फक्त जे बादशहाची जे हे आहेत, सेनापती आहेत किंवा मोठे अधिकारी आहेत, त्यांना काय करतं, आपल्या बाजून वळून घेतं. आणि तिथे प्रत्यक्षामध्ये युद्ध होत नाही, फक्त फंद फितुरूचे युद्ध करून ती लढाई जिंकली जाते. आणि म्हणून तिलाच प्लासीच्या लढाईला फंद फितुरूचे युद्ध असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर एक महत्वाची घटना घडते की पानिपतचे तिसरे युद्ध. हा प्रश्न वारंवार विचारला जातो की पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले, तिसरे युद्ध कधी झालेले आहे, तर 14 जानेवारी 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले. कोणाकोणामध्ये झाले, तर मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यामध्ये. हे पानिपतचे युद्ध होतं आणि यामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव होतो. आणि मराठ्यांची जी सत्ता असते ती इथे काय जाते, लयाला जाते, अहमदशहा अब्दाली. तर हे प्रश्न लक्षात आले का, चला समोरचे प्रश्न बघूया. तर या पानिपतच्या युद्धानंतर पुन्हा बक्सारची लढाई आपण पाहिलेली, बक्सारची लढाई कधी झालेली आहे, तर 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली, 22 ऑक्टोबर 1764 मध्ये. आणि त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की पहिले इंग्रज मराठा युद्ध, पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी झाले आहे, तर 1775 ते 1782 या काळामध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध ही घडून आलेले आहे. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले, ते कधी झालेले आहे, 1803 ते 1805 या काळामध्ये. यामध्येच एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की तैनाती फौज स्वीकारणारा पहिला पेशवा कोण, तैनाती फौज स्वीकारणारा पहिला पेशवा कोण आहे, तर तो कोण आहे,
दुसरा बाजीराव, दुसरा बाजीराव हा 1802 मध्ये तैनाती फौज स्वीकारतो. दुसरा बाजीराव आणि 1802 मध्ये तो हा तैनाती फौज स्वीकारतो, परंतु काही इतर जे मराठे आहेत त्यांना ह्या करार मान्य नसतो आणि त्यामुळेच मग दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे होत असते. त्यानंतर मग तिसरे मराठा युद्ध कधी होत? तर तिसरे इंग्रज मराठा युद्ध, इंग्रज मराठा युद्ध हे कधी झालं? तर 1818 मध्ये तिसरे इंग्रज मराठा युद्ध होत आणि यामध्ये पूर्णतः मराठ्यांचा पराभव होतो आणि इंग्रज जे मराठी सत्ता आहे ही पूर्णतः संपुष्टामध्ये येते. लक्षात. त्यानंतर अशाच प्रकारे मराठी जिंकून घेतात ते, मराठीची सत्ता संपुष्टात आणतात. त्यानंतर 1843 मध्ये सिंध सुद्धा जिंकतात आणि 1849 मध्ये पंजाब सुद्धा जिंकतात. लक्षात. तर आले लक्षात. तर याच ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की सालबाईचा तह, सालबाईचा तह जो आहे हा कधी झालेला आहे? सालबाईचा तह तर हे झालेलं आहे 1782 मध्ये. सालबाईचा तह जेव्हा पहिले इंग्रज मराठा युद्ध होत, तर या हे पहिले इंग्रज मराठा युद्ध या सालबाईच्या तहानेच काय होतं? संपुष्टात येतं. म्हणजे सालबाईचा तह हा पहिला इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर केला जातो आणि पहिले इंग्रज मराठा युद्ध त्या ठिकाणी संपत. लक्षात. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की कायम धारा पद्धत राबवणारा गव्हर्नर जनरल कोण आहे? तर कॉर्नवॉलिस. बघा, हा कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत राबवतो. या कायमधारा पद्धतीलाच जमीनदारी पद्धत असं सुद्धा म्हणतात, जमीनदारी. कारण या ठिकाणी काय होतं की जे जमीनदार आहेत त्यांना शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्याचं काम दिलं जातं आणि मग हे जमीनदार या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करतात आणि शेतकऱ्यांचं तिथे मोठ्या प्रमाणात शोषण केलं जातं. तर हा कायमधारा पद्धत राबवणारा कोण? कॉर्नवॉलिस. आणि कोणत्या ठिकाणी ही कायमधारा पद्धत राबवली जाते? तर बंगाल, बिहार आणि ओडिसा. बंगाल, बिहार आणि ओडिसा या ठिकाणी ही कायमधारा पद्धत राबवली जाते. तर हे दोन्ही प्रश्न येऊ शकतात की कायमधारा पद्धत राबवणारा कोण? कॉर्नवॉलिस. किंवा कायमधारा पद्धत ही कॉर्नवॉलिसने कोणत्या ठिकाणी राबवली? तर बंगाल, बिहार आणि ओडिसा या ठिकाणी. यानंतर रयतवारी पद्धत सुद्धा विचारली जाते. तर रयतवारी ही जी पद्धत आहे ही कोण राबवली? तर रीड आणि मनरो या दोघांनी ही रयतवारी पद्धत राबवली आहे. ही रयतवारी पद्धत कुठे राबवली? तर मुंबई आणि मद्रास या ठिकाणी. मुंबई आणि मद्रास या दोन ठिकाणी ही रयतवारी पद्धत राबवलेली आहे. लक्षात. तर हे प्रश्न तुमच्या लक्षात येत असतील, अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. बरं, आताच इथं तुम्ही लक्ष द्या, नंतर मग एका मार्गाने तुमचा रिझल्ट जातो. सगळे प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. लक्षात. तर दुर्बिणीचा शोध असेल म्हणजे जे प्रबोधन काळामध्ये शोध लागले, दुर्बिणीचा शोध कोण लावला? गॅलिलिओ यांनी लावलेला आहे. वाफेचे इंजिन जे आहे याचा शोध कोणी लावला आहे? तर जेम्स वॅट यांनी लावलेला आहे. त्यानंतर वास्को द गामा भारतामध्ये कधी आला? 23 मे 1498 ला. कोणत्या ठिकाणी आला? भारतामधील केरळ हे जे राज्य आहे यामधील कालिकत या ठिकाणी तो येऊन पोहोचला होता. त्यानंतर युरोपियनांचा येण्याचा क्रम, मग ते भारतामध्ये कशामुळे आले, काय आले हे सांगितलं मी तुम्हाला. तर पहिलं कोण आले? पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज आणि त्यानंतर फ्रेंच. मग त्यामध्येच ईस्ट इंडिया कंपनी. मग ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. मग त्यांनी भारतामध्ये पहिली वखार कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर सुरत या ठिकाणी स्थापन केली. त्यानंतर त्यांनी इंग्रज वकील जो पाठवला होता जहांगीरच्या दरबारामध्ये, तो पहिला वकील कोण पाठवला होता? तर कॅप्टन हॉकिन्स. लक्षात, आपण क्रमाने जात आहे. कॅप्टन हॉकिन्स. मग त्यांनी वखार स्थापन केली. त्यानंतर मग त्यांनी आपला विस्तार कसा केला भारतामध्ये? तर प्लासीची लढाई कधी झाली? तर 23 जून 1757 मध्ये. त्यानंतर बक्सारची लढाई कधी झाली? तर 22 ऑक्टोबर 1764 मध्ये. अशा प्रकारे मग ते एक एक हे सत्ता आपल्या अधिपत्याखाली आणतात. त्यानंतर मराठ्यांसोबत युद्ध त्यांचे होतात 3. पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 ला. त्यानंतर सालबाईचा तह होतो 1782 मध्ये आणि पहिले इंग्रज मराठा युद्ध संपत. त्यानंतर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्ध कशामुळे होतं? तर तैनाती फौज स्वीकारतो कोण? पहिला पेशवा कोण आहे तैनाती फौज स्वीकारणारा? तर दुसरा बाजीराव. 1802 मध्ये तो तैनाती फौज स्वीकारतो आणि त्यामुळे मग जे इतर जे मराठे आहेत त्यांना हा तह मान्य नसतो आणि मग दुसरं इंग्रज मराठा युद्ध घडून येतं कधी? 1803 ते 1805 मध्ये.
आणि लक्षात तर तैनाती फौज राबवणारा कोण आहे हे सुद्धा अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला प्रश्न जे सांगितले आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या प्रश्न. तर तैनाती फौज स्वीकारणार कोण आहे? लॉर्ड वेलेस्ली. आणि लक्षात त्यानंतर तिसरे इंग्रज मराठा युद्ध होता 1818 मध्ये. आणि त्यानंतर मग त्यांनी काही महसूल पद्धती राबवल्या, काही न्यायव्यवस्था राबवली भारतामध्ये नवीन. तर त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात की कायमधारा पद्धत राबवणारा कोण? मग तर कॉर्नवॉलिस आहे. जमीनदारी पद्धत याला कायमधारा पद्धतीलाच म्हणतात. आणि ती त्यांनी बंगाल, बिहार आणि ओडिसा या ठिकाणी राबवली. त्यानंतर रयतवारी पद्धत कोणी राबवली? तर रीड आणि मनरो यांनी. कोणत्या ठिकाणी? मुंबई आणि मद्रास या ठिकाणी. त्यानंतर महालवारी पद्धत ही सुद्धा विचारली जाते. महालवारी पद्धत, तर महालवारी पद्धत ही होल्ट मॅकेंजी, होल्ट मॅकेंजी, म लक्षात ठेवा, महालवारी मॅकेंजी यांनी राबवली. कुठे? तर उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश ठिकाणी. उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या ठिकाणी यांनी महालवारी पद्धत राबवली. लक्षात, या कॉर्नवॉलिसवरच आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो की भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसची निर्मिती करणारा कोण किंवा नोकरशाहीची निर्मिती करणारा कोण? तर भारतामध्ये, भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिस सुरू करणारा कोण आहे? तर कॉर्नवॉलिस. लक्षात, कॉर्नवॉलिस. त्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये मग पाश्चिमात्य शिक्षण, भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षण पद्धती राबवणारा कोण आहे? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. हे प्रश्न लक्षात आले असतील, बघा लक्ष द्या समोर. तर हे कशा संदर्भात आहे की इंग्रजांनी भारतामध्ये काही प्रशासन व्यवस्था राबवली होती नवीन, कारण त्यांना तिथे प्रशासन करायचं होतं आणि त्यामुळे मग त्यांना नोकरशाहीची गरज होती. आणि त्यामुळे मग कॉर्नवॉलिस ना भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिस सुरू केली, म्हणजे नोकरशाहीची निर्मिती केली. आणि लक्षात, कारकुनच्या स्तरावरील जे लोक आहेत काम करण्यासाठी त्याला पाहिजे होतं, त्याच्यामुळे मग त्याने नोकरशाहीची निर्मिती केली. त्यानंतर मग भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षण सुरू करण्यात आलं. तर ते कधी सुरू करण्यात आलं? तर 1835 मध्ये भारतामध्ये, भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षण पद्धत राबवणारा कोण किंवा इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करणारा कोण असा प्रश्न विचारला जातो. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात, शिक्षणाची सुरुवात करणारा कोण आहे? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक हा जो आहे याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. कधी केली? 1835 मध्ये. लक्षात, या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो की शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडला? शिक्षणाचा, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत, झिरपता सिद्धांत कोणी मांडला आहे? सिद्धांत, तर लॉर्ड मेकॉले. या लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या कार्यकाळामध्ये एका लॉर्ड मेकॉले असतो आणि याच्या संदर्भातच लॉ कमिशन ही स्थापन करण्यात येते आणि तोच हा इंग्रजी शिक्षण सुरुवात करण्याची निवेदन देतो, शिफारस करतो आणि त्याच्यानुसारच मग 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात येतं. आणि हाच तो मेकॉले जो आहे हा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडतो. लक्षात. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये, भारतामध्ये पहिली रेल्वे, भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या मार्गाने धावली? भारतातील पहिली रेल्वे, पहिली रेल्वे कोणत्या मार्गाने धावली, कोणत्या मार्गाने धावली? तर मुंबई ते ठाणे, मुंबई ते ठाणे या मार्गाने पहिली रेल्वे धावली. कधी? 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे. आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये? तर लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळामध्ये. लॉर्ड डलहौसी. हे दोन्ही प्रश्न विचारले जातात की कधी सुरू झाली? तर 16 एप्रिल 1853 मध्ये. कोणत्या दोन स्थानका दरम्यान झाली? तर मुंबई ते ठाणे दरम्यान. आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली? तर लॉर्ड डलहौसी, लॉर्ड डलहौसी याच्या कार्यकाळामध्ये. या लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळामध्येच सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुद्धा स्थापन केला जातो 1854 मध्ये. सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापन केला जातो. त्यानंतर
पहिली टेलिग्राफ लाईन सुद्धा या डॉलोजीच्या काळामध्ये स्थापन केली जाते. पहिली टेलिग्राफ लाईन, टेलिग्राफ लाईन टाकली जाते. आणि हा प्रश्न विचारला जातो की पहिली टेलिग्राफ लाईन ही कोणत्या ठिकाणादरम्यान टाकली जाते, तर कलकत्ता ते आग्रा, कलकत्ता ते आग्रा या दरम्यान पहिली टेलिग्राफ लाईन ही टाकली जाते. आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये, तर लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये. लक्षात. त्यानंतर हा लॉर्ड डलहौसी जो आहे तो याचा कालखंड सुद्धा विचारला जातो. 1848 ते 1856 पर्यंत हा असतो. 1848 ते 1856 पर्यंत हा लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाह कायदा करतो 1856 मध्ये. हा प्रश्न वारंवार विचारला जातो की विधवा पुनर्विवाह कायदा करणारा कोण, तर लॉर्ड डलहौसी. विधवा पुनर्विवाह कायदा, पुनर्विवाह कायदा करणारा कोण आहे, तर डलहौसी. आणि कधी केला हा कायदा, तर 1856 मध्ये. लक्षात. त्यानंतर महत्वाचं आहे की 1857 उठाव, त्या अगोदर भारतामध्ये 2-3 उद्योग स्थापन केले जातात. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये पहिली कापड गिरणी ही कधी सुरू झाली, तर भारतातील पहिली कापड गिरणी, पहिली कापड गिरणी ही 1854 मध्ये स्थापन केली जाते. मुंबई या ठिकाणी कावजी नानाभाई दावर ही काय प्रश्न विचारला जाणार, पण लक्षात ठेवा कावजी नानाभाई दावर यांनी ही स्थापन केली होती मुंबई या ठिकाणी 1854 मध्ये. त्यानंतर भारतातील पहिली ताग गिरणी कधी सुरू झाली, तर 1855 मध्ये रिश्रा या ठिकाणी ही सुरू झाली. रिश्रा या ठिकाणी भारतातील पहिली ताग गिरणी सुरू झाली. पहिली कापड गिरणी कुठे झाली, तर मुंबई या ठिकाणी 1854 मध्ये. लक्षात. त्यानंतर समोरच बघू. त्यानंतर जमशेदजी टाटा हे जे आहेत यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना केली होती 1907 मध्ये. हा प्रश्न विचारला जातो की टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, स्टील कंपनीची स्थापना कधी झाली, कंपनीची स्थापना ती झालेली आहे 1907 मध्ये. आणि कोणी केली, तर जमशेदजी टाटा यांनी ही टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना केलेली आहे 1907 मध्ये. त्यानंतर महत्वाचा प्रश्न की 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण काय आहे, तर ते काय आहे, कारतूस प्रकरण. हे जे प्रश्न मी घेतले आहेत हे वारंवार परीक्षेला तुम्हाला विचारले जातात. आणि हे जर प्रश्न तुम्हाला आवडले, तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.